आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या अडचणी वाढणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंधरणी केल्यानंतर आवाडे यांनी आपली तलवार म्यान केली आणि खासदार मानेंच्या आजच्या प्रदर्शनात सहभागी झालेत यावर भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी आमदार प्रकाश आवाडेंचे बंड हे पेल्यातील वादळ असल्याचं म्हणत टोला लगावलाय निवडणुका आल्या की काही नेत्यांना बैलगाड्या वेळा आठवतात असं त्यांनी नाव न घेता राजू शेट्टींवर निशाणा साधला आज राजू शेट्टींनी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला यावर खोद बोलत होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी